हाय सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शीतल होममेड रेसिपीज। तर आज मी बघा बांगड्याचं कटलेट बनवून दाखवणार, जे मुलांसाठी पण चांगलं असतंय, जास्त मसाले पण नाही त्याच्यात वापरणार। तर इथं मी दोन बांगडे बघा बॉईल करून घेतल्यात, आणि साहित्य बघा कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट, मॅगी क्यूब, हळद आणि मीठ। तर इथं मी बांगडे उकडून घेतल्यात, सो आता ते बांगड्याचं मी मांस काढून घेते। आणि मांस काढते वेळी तुम्ही व्यवस्थित चेक करा, त्याच्यात काटेसुद्धा असले तर ते मॅश म्हणजे मिक्स करता असताना व्यवस्थित ते चेक करून मिक्स करा, तर मग ते काटे वगैरे असलं की होत नाही ते बरोबर कटलेट। तर मिक्स केल्यानंतर त्याच्यात मी आता कांदा आणि मिरची सगळं घालून घेते। तर ते घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करते। तर हे बघा सारण रेडी आहे आपलं, त्यात चवीनुसार मीठ आणि हळद। तर हळद घातल्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घालणार। तर बघा आता हे मॅगी क्यूबसुद्धा घालणार, मॅगी क्यूब ऑप्शनल आहे, तुम्ही कोथमीर पण घालू शकता बारीक कट करून। तर मला ते चमच्यान होईना त्यामुळं मी आता हातीनंच मॅश करते। तर इथं मी व्यवस्थित ते मिक्स केलं, आता हे 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार। तर बघा आपली 20 मिनटं झालेली आहेत, सो आता त्याच्यानंतर एक अंडं घालणार त्याच्यामध्ये। सो अंड्याचा हा मधला भाग घालायचा, सगळं पूर्ण अंडं घालायचं नाही, फक्त पिवळा भाग असतो ना तोच घालायचा त्याच्यामध्ये। सो आता मी तो अंडा घालून घेते। सो अंडा घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं ते। तर बघा आता मी आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते। तर मिक्स केल्यानंतर आता आम्हाला कटलेट बनवायला पाहिजे। तर आता बघा तुम्ही कशी पण शेप देऊ शकता, मी असं फ्लॅटच करणार कारण ते भाजायला पण चांगलं भासतं असं फ्लॅट शेप दिल्यावर। तर बघा एक एक करून मी आता व्यवस्थित हे सगळं कटलेट करून घेते। रवा बघा मी करते ना असं स्लोली करायला पाहिजे ते, कारण नाहीतर ते मग कडेने फुटतंय वगैरे म्हणून। तर एक एक करून मी सगळे हे कटलेट बनवून घेते। तर बघा खूप साधी सिंपल आहे रेसिपी, मी गोव्यावरून आहे त्यामुळे आमची स्पेशलिटी जास्त करून मासे आहेत। तुम्हाला माहीत असेल की गोव्यात जास्त लोक मासे खातात, त्यामुळे आम्ही असं कटलेट वगैरे असं काय वेगवेगळं बनवून खात असतो। तर माझे कटलेट बघा इथं रेडी आहेत सगळे बनवून। तर आता मी तव्यामध्ये तेल घातलं आहे, सो आता एक एक करून तव्यात सोडणार। तो गॅस बघा जास्त फास्ट ठेवू नका, स्लोच ठेवा, कारण नाहीतर मग ते तुम्हाला माहीत आहे रवा लवकर भासतो आहे पण आतनं ते भाजत नाही, त्यामुळे मध्यम गॅसेवरच भाजायचं ते। तर बघा असं मी कमी तेलामध्ये ते आता सगळं व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेणार। तर आता परतून घेऊया। सो बघा हे आपले आता कटलेट ऑलमोस्ट रेडी होत आहे। सो इथं पहा, सो आता आपले कटलेट बघा रेडी आहेत। तर आता प्लेटमध्ये काढून घेते मी। सो इथं क्वांटिटी बघा, मी दोन बांगड्यासाठी केवढी क्वांटिटी लागते तेवढीच मी घेतली आहे। जर तुम्ही जास्त बांगडे घ्याल तर जास्त क्वांटिटी तुम्हाला साहित्य घ्यावं लागणार। तर मी इथं सर्व केले बघा, सॉसबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा पावामध्ये घालूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा आणि थँक्यू तुम्ही मला सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ